गेल्या चार दिवसापूर्वी आमचे अविनाश जाधव आणि आमचे सर्व इतर लोक हे ठाण्यामधल्या पाच ठिकाणच्या जे टोलवाढ झाली या टोलवाढीच्या संदर्भामध्ये उपोषणाला बसले होते आणि उपोषणाला बसल्यावरती मी मुद्दाम मी काल पत्रकार परिषद घेतली आहे तरी मी परत एकदा तुम्हाला सांगतो ही गोष्ट आणि त्याच्यामध्ये मला एक राज्य सरकारकडनं एक पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये सगळ्या गोष्टी नमूद केल्या होत्या. त्याच्यामध्ये एक स्तंभ होता, जर तो तुम्हाला मिळाला असेल कदाचित, तर त्या स्तंभामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या होत्या की कोणाकोणाला टोल नाही आहे आणि कोणाला टोल आहे. आपलं टोलचं आंदोलन कधी सुरू झालं? 2010 सुमारास हे टोलचं आंदोलन सगळं सुरू झालं. हा मूळचा टोलचा विषय आपण नीट जर समजून घेतला त्यावेळेला पण मी जो मांडत होतो तो आजही मांडतोय की हे टोलचा सगळा पैसा हा सगळा कॅशमधला पैसा हा पैसा जातो कुठे, याचं होतं काय आणि त्याच त्याच कंपन्यांना हे टोल मिळतात कसे, मला काय कोणाला टोल मिळावा किंवा न मिळावा हा विषय नाहीये. पण त्याच्यानंतर पुन्हा शहरांमधल्या रस्त्यांची आणि आपल्या जे काही हायवे आणि जे काही सगळ्या परिस्थिती आहे सगळ्या रस्त्यांवरती जर समजा खड्डे पडणार असतील तर हा टोलचा पैसा मुळात जातो कुठे, मग त्याच्यावरती आपण रोड टॅक्स पण भरतो आहोत तो पैसा जातो कुठे, सर्वसामान्यांच्या सगळ्यांच्या खिशामधले जे त्यांचे पैसे आहेत हे जात असतात पण ते जातात कुठे हे कोणालाही कळत नाही. आणि त्याच्यानंतर अत्यंत घाणेरड्या परिस्थितीतले रस्ते आपल्याला गेले अनेक वर्ष आपल्याला हाताला लागतात. या टोलच्या आंदोलनानंतर त्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्ष अशी एक युती होती आणि राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशी एक आघाडी होती. आता काय आहे कोणालाच माहीत नाहीये, त्याचं काय झालंय मातेर ते. पण त्यावेळेला काँग्रेस राष्ट्रवादी काय म्हणाली, त्यावेळेला शिवसेना भारतीय जनता पक्ष काय म्हणाला, हे मी तुम्हाला एक एक मिनिटाच्या एकेका क्लिपवरनं फक्त मी मला तुम्हाला दाखवायचं आहे, ते मी फक्त तुम्हाला दाखवतो मग आपण पुढे बोलू. इतर जिल्हा मार्गाची अवस्था अत्यंत वाईट आहे. महाराष्ट्रात रस्त्यांचं नाही खड्ड्यांचं राज्य आहे. इतके पैसे आम्ही खर्च करतो ते कुठे वाहून जातात, केवळ भ्रष्टाचारामध्ये वाहून जातात. सरकारला इंटरेस्ट केवळ टोलमध्ये आहे, टोलच्या रस्त्यामध्ये आहे. आणि टोलचा झोल तर असा आहे की ठेकेदारच त्या ठिकाणी व्हेकल सेन्सर घेतो, ठेकेदारच त्याचा आराखडा तयार करतो, ठेकेदारच टेंडर तयार करतो, तोच ठेकेदार टेंडर भरतो आणि वर्षानुवर्ष सामान्य माणूस केवळ टोल भरत असतो. त्या टोलचा झोल महाराष्ट्राचा संपवाच लागेल, अन्यायकारक टोल हा बंदच करावा लागेल. आणि ज्या ठिकाणी लोकांना सोयी नाही आहेत त्या ठिकाणी त्या सोयी देण्याकरता आता महाराष्ट्रात परिवर्तन करावंच लागेल. पहिली दुसरी आपल्या महाराष्ट्रामध्ये 44 टोल हा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आपण टप्प्याटप्प्याने सुरू झालोय. बुधवारसाहेब आणि सगळ्यांनी त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतलाय. एक मात्र निर्णय 44 टोल बंद करण्याचा मी घेतला तसा एसटी मात्र कुठल्याही टोलला इथं एसटी पैसे देणार नाही, कारण सर्वसामान्य माणूस एसटीला जात असताना एसटीला टोल द्यावा लागू नये अशाही प्रकारचा निर्णय राज्य सरकारने प्रत्येक टोलच्या बाबतीमध्ये घेतलेला. एक मिनिट, ज्या वेळेला आमच्या आंदोलनानंतर ज्या वेळेला 67 टोल नाके बंद झाले त्यावेळेला अनधिकृत आणि अधिकृत असे दोन्ही मिळून ते 67 टोल नाके बंद झाले. त्यातले हे 44 टोल नाके हे राज्य सरकारवरती दबाव आणून आम्ही त्यांना बंद करायला लावले होते, त्या संदर्भात ते बोलत आहेत. कळलं का? हे त्यांच्या मनातलं नाहीये. त्यावेळेला जे आंदोलनामधनं जे बंद करायला लावले ते टोल नाके आहेत. पुढचं रे हे यांच्या प्रचारसभांमधले भाषणं, टोलमुक्त महाराष्ट्र करणार. पुढे हे गोपीनाथराव मुंडेंचं, त्यांची पत्रकार परिषद आहे 2000. आता महाराष्ट्र सरकारने एक बहुत महत्वपूर्ण निर्णय लिया
जिसमें महाराष्ट्र में चलने वाले जो टोल नाके हैं, टोल बूथ है, उसमें से 11 टोल बूथ हम पूरे तरीके से बंद कर रहे हैं और 53 जो टोल बूथ है उनके ऊपर हम लोग 31 मई रात को 12 बजे के बाद एलएमवी कार, जीप, मोटर या सरकार की जो एमएसआरटीसी की बस है या स्कूल बस है इनको पूरी तरीके से टोल में से छूट दे रहे हैं। और अब केवल 3 जगह पर इसके बाद टोल बचेगा, जिसमें कोल्हापुर है। कोल्हापुर के संदर्भ में कमेटी हमने तैयार की है, 31 मई से पहले उसका भी निर्णय हम ले लेंगे। उसके बाद केवल मुंबई पुणे एक्सप्रेसवे और मुंबई एंट्री पॉइंट बचेगा, जिसके ऊपर हमने जो हमारे एडिशनल चीफ सेक्रेटरी है उनकी कमेटी तैयार की है। वो कमेटी उसके फाइनेंशियल और लीगल ये दोनों वायबिलिटी को देखेगी और एक अपना उसके संदर्भ में अहवाल देगी, जिसके ऊपर हम बाद में निर्णय करेंगे। तो आज तकरीबन हम लोग 31 मई के बाद महाराष्ट्र के आम आदमी को टोल में से मुक्ति दे रहे हैं। महायुती 5 पक्षांची झालेली आहे, म्हणजे 5 पांडवांची झालेली आहे। या बैठकीत पहिला निर्णय झाला की 25 फेब्रुवारीला महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी राष्ट्रीय आणि महाराष्ट्राच्या प्रश्नावर एक विराट मोर्चा महायुतीच्या वतीने काढण्यात येणार आहे आझाद मैदानावर। त्याच्या मागण्या आहेत, टोल मुक्त महाराष्ट्र करा, आणि तुम्ही जर टोल मुक्त महाराष्ट्र केलं नाही तर आमचं सरकार आल्यास आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू, आणि टोलचं उत्पन्नामुळे जे प्रश्न निर्माण होतील त्याबद्दल आम्ही एक एक्सपर्ट समिती नेमून त्याला नवा पर्याय शोधू, पण महाराष्ट्र टोलमुक्त करू। मनसेच्या टोलधाडीवर उद्धव ठाकरेंनी उपरोधिक प्रतिक्रिया देत आंदोलन केलं तरी टोल बंद झाला का असा सवाल केलाय। त्याचप्रमाणे आमचं सरकार आल्यावर महाराष्ट्र टोल मुक्त करणार असल्याचंही ते म्हणाले। टोल चालू आहे, सगळीकडे टोल चालू आहे ना। उलट आम्ही त्या दिवशी गोपीनाथजी सांगितलं की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही टोल मुक्त महाराष्ट्र करू, आज तर टोल सगळीकडे चालू आहे। आता या सगळ्या गोष्टीनंतर अजून एक आहे, मला अजूनपर्यंत कळलेलं नाही की ही माणसं प्रत्येक वेळेला येऊन टोलमुक्त महाराष्ट्र करू, टोलमुक्त महाराष्ट्र करू, आणि यांची सगळ्यांची सरकार येऊन गेलेली आहेत आजपर्यंत, याच्यापैकी एकही गोष्ट झालेली नाही। आणि हा अनेक लोकांचा, राजकारणातल्या अनेक लोकांचा हा उदरनिर्वाहाचं साधन आहे। त्यांच्याकडे दर दिवसाला, दर आठवड्याला आणि दर महिन्याला यांच्याकडे या टोलमधनं हे पैसे जात असतात, याच्यामुळे हे लोक कोणीही बंद करायला तयार नाहीत। त्याच्यातनं तुम्हाला चांगले रस्ते मिळणार नाहीत, फक्त याच लोकांचा फायदा होणार। मला फक्त लोकांचा प्रश्न पडलेला आहे की या सगळ्या गोष्टी एवढ्यात येऊन हे सगळेजण थापा मारतात आणि थापा मारल्यानंतर पुन्हा पुन्हा त्याच त्याच पक्षानं ज्यावेळेला मतदान होतं हे कसं काय होतं, हेच माझ्यासाठी अनाकलनीय आहे। आणि कालच्या गोष्टीनंतर, काल ज्या वेळेला उपोषण, ज्याला मी अविनाश जाधवांचं मागे घेतलं आणि ते मी म्हटलं की मी 2-3 दिवसांमध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटून मी त्यांच्याशी हा विषय बोलणार आहे, त्याच कालच्या दिवशी कुठेतरी देवेंद्र फडणवीस असताना त्यांना पत्रकारांनी गाठलं आणि पत्रकारांसमोर ते काय बोलले तुम्हाला माहिती असलं तरी लोकांसाठी म्हणून तुम्ही एकदा हे फक्त बघा। साहेब, राज ठाकरेंची थोड्याच वेळापूर्वी पत्रकार परिषद झालेली आहे, त्यांनी असं म्हटलेलं आहे शिवसेना भाजप युतीमध्ये टोलचा प्रश्न होता, त्यावेळेस त्या सरकारनं त्यावेळी सांगितलं होतं की टोलमुक्त महाराष्ट्र करू। असं आहे की जी घोषणा तेव्हा आम्ही केली होती त्यानुसार राज्यातल्या सगळ्या टोलवर जे 4 व्हीलर्स आहेत किंवा छोट्या गाड्या आहेत त्यांना आम्ही मुक्ती दिलेली आहे, केवळ कमर्शियल मोठ्या व्हेकलवरच टोल महाराष्ट्रातल्या टोलवर आपण त्या ठिकाणी घेतो आणि त्याचे पैसे राज्य सरकारच्या किटीतनं आपण त्या ठिकाणी दिलेले आहेत। हे खरं आहे, म्हणजे याला धादांत खोटं असंच म्हणायचं ना।
मग हे पैसे जातायत कुठे हे आपण तुम्ही आज पत्रकार म्हणून इकडे आलेले आहात परंतु तुम्हाला देखील कुठेतरी ना कुठेतरी जाताना तुम्हाला टोल भरावेच लागतात मग हे पैसे आपले कुठे जातात कोणाकडे जातात म्हणजे खऱ्या अर्थाने जर समजा आपण बघितलं तर टोल हा महाराष्ट्रातला सगळ्यात मोठा स्कॅम आहे आणि मला असं वाटतं की याची शहानिशा झाली पाहिजे आता मी दोन दिवसांमध्ये मी जशी माझी वेळ मिळेल तसं मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे त्यांच्याकडनं काय उत्तर येते ते बघू अन्यथा आता उपमुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जर समजा फोर व्हीलरला थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा टोल नाही आहे तर आमची माणसं तिकडे प्रत्येक टोल नाक्यावरती उभी राहतील आणि फोर व्हीलर थ्री व्हीलर टू व्हीलर यांना कोणत्याही प्रकारचा टोल लावू दिला जाणार नाही आणि याला जर समजा विरोध करायचा प्रयत्न केला तर हे टोल नाके आम्ही जाळून टाकू पुढे काय सरकारला करायचं ते सरकारने करावं म्हणजे हे जे म्हणत होते याच गोष्टींसाठी आंदोलन करून आमच्या लोकांनी हे सगळ्या टोलचं आंदोलन झालं ज्याच्यावरती माझ्या महाराष्ट्र सैनिकांनी अंगावरती केसेस घेतल्या सगळ्यांनी अंगावरती केसेस घेतल्या वरती हे सांगतात की हे झालेलं आहे असं काही नाहीच आहे बरोबर ना मग जर नाहीच आहे तर त्या केसेस काढून टाका आणि जर समजा राज्य सरकार म्हणते की फोर व्हीलरला थ्री व्हीलरला आणि टू व्हीलरला जर समजा नाहीच आहे टोल कुठे घेतलाच जात नाहीये तर म्हणजे हे टोल नाकेवाले लुटत आहेत काहीतरी त्याचं उत्तर तर द्यावंच लागेल त्यांना त्याच्यामुळे पुढच्या दोन दिवसांमध्ये मी मुख्यमंत्र्यांना भेटीन माझं काय बोलणं होईल त्यावेळेला कुठे वर्षावर किंवा सह्याद्रीवरती जिकडे कुठे असेल तिकडे मला असं वाटतं मी आपल्याला बोलवीन आपल्याला कळवीन की माझी वेळ ठरलेली आहे त्यानुसार त्यांचं माझं चर्चा झाली की मी आपल्यासमोर येऊन मांडले दोन पहिल्या गोष्टी दोन वेगळ्या आहेत पहिले टोलचं काय करणार ते पहिले सांगा मला कळलं का हे मुख्यमंत्री आत्ता झालेत हा विषय गेल्या 15-20 वर्षाचा आहे ना मुंबई गोवा महामार्गाचं काय झालं आता जाऊन बघा काय परिस्थिती आहे ती बरं त्या खात्याचे मंत्री सांगत होते ना की आम्ही पूर्ण करून देऊ म्हणून जाऊन बघा एक लेन तरी मला दाखवा हे काहीही बेसुमार बोलत राहणार बेसुमार थापा मारत राहणार आणि आपण फक्त ऐकत बसायचं का आपण त्याच खड्ड्यातनं जायचं आपल्या आपण आपल्या उत्पन्नामधले आपण दरवेळेला टोल भरत राहायचे एवढंच काम आहे का बुरड हो रहा आहोत का आपण की कोणी येतं आणि आपल्याला हाकतंय याची उत्तर मिळायला नको मला असं वाटतं की टोल हा विषय हा काही काश्मीरचा विषय नाही हो टोलचा विषय रस्त्यांचा विषय हा संपू शकणारा विषय मग याच्यावरती प्रत्येक वेळेला सरकार नवीन नवीन येणार नवीन नवीन यांच्या युत्या होणार नवीन नवीन माणसं यांच्याबरोबर येणार आणि मग याच्यानंतर आपल्या प्रत्येक वेळेला तोंडाला पानं पुसली जाणार तुम्हाला ही माणसं आपल्याला कुठेतरी तोंडाला पानं पुसतायत दुबाडतायत चीट करतायत असा फील येत नाही का म्हणजे उद्या जर समजा तुम्ही बाहेर होर्डिंग लावलंय जवानचं 600 रुपयाचं तिकीट काढून तुम्ही आतमध्ये गेलात आणि तुम्हाला जर समजा एक 10 मिनिटाची फिल्म डिव्हिजन की भेट म्हणून असं जर समजा दाखवलं तर आवडेल का नाही ना आवडणार हे तसंच आहे नाही